मागच्या वेळी आम्ही कमी जागा लढली होती, यावेळी राजकीय परिस्थिती बदललेली आहे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने जास्त जागा लढावी असा एकंदर निर्णय झालेला आहे. विधानसभेसाठी काँग्रेसकडून जास्त जागा मागणार राष्ट्रवादी काँग्रेसची भूमिका, शरद पवार यांच्या दबाव तंत्राला सुरुवात. मराठा आरक्षण असतील, मुस्लिम आरक्षण असतील, लहान लहान काही निर्णय, विशेष घटकाचे आहे ते निर्णय होत नाही आणि गतिमान होत नसल्यामुळे जनतेमध्ये नाराजगी वाढते. मुख्यमंत्र्यांच्या कार्यपद्धतीवर राष्ट्रवादी काँग्रेस नाराज. एलबीटी मराठा आरक्षण आणि मुस्लिम आरक्षणावर ताबडतोब निर्णय घेण्याची मुख्यमंत्र्यांकडे करणार मागणी. जुलै महिन्यामध्ये किंवा ऑगस्ट महिन्यामध्ये मी सांगेनच आपल्याला की महाराष्ट्र जर पुढे न्यायचं असेल तर कशा प्रकारे नेला पाहिजे. राज ठाकरे जुलै ऑगस्ट मध्ये मांडणार महाराष्ट्राच्या विकासाची योजना. राजगर्जना पुस्तकाच्या प्रकाशनावेळी राज ठाकरेंनी केलं स्पष्ट, म्हणाले संपूर्ण महाराष्ट्रच माझा मतदारसंघ. मारे मिरवून राहिले क्लीन चिट क्लीन चिट क्लीन चिट क्लीन चिट नाही. तत्कालीन जलसंपदा मंत्री अजित पवार यांच्यावर गव्हर्निंग काउन्सिलचे अध्यक्ष म्हणून ठपका ठेवलेला आहे. चितळे समितीनं अजित पवारांना दोषी धरल्याची बाब सरकारनं कृती अहवालात दडवली. भाजपचे प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांचा दावा, अजित पवार सिंचन घोटाळ्याचे खरे सूत्रधार असल्याचा फडणवीस यांचा आरोप. प्रत्यक्ष सिंचन उपलब्ध होणं हे जे उद्दिष्ट आहे ते गौण ठरलं. सिंचन प्रकल्पांच्या फायद्यापेक्षा प्रकल्प मंजुरींवर लक्ष केंद्रित केल्यानं झाला घोटाळा. माधवराव चितळे यांनी ठेवला सरकारवर ठपका. आयबीएन लोकमतला एक्सक्लुसिव्ह मुलाखत. मुंबईमध्ये दर्याला उधाण, मरीन ड्राईव्हच्या समुद्रात 14 वर्षांच्या मुलाचा बुडून मृत्यू. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं भूतानमध्ये शाही स्वागत. व्यापार आणि ऊर्जा सहकार्य असेल या दौऱ्याचा प्रमुख अजेंडा. आणि आज आहे फादर्स डे. मुलांसाठी जीवाचं रान करणाऱ्या जगभरातल्या पित्यांना सलाम.